ब्रेक नंतर पाहूयात पुढची बातमी. मनोज सरांगे हे 288 नाही तर 88 उमेदवारही उभे करणार नाही असं म्हणत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटलांवर टीका केली आहे. जरांगेंमध्ये हिंमत असेल तर घनसावंगी किंवा गेवराईमधून निवडणूक लढवावी असं आव्हान सुद्धा वाघमारेंनी दिलं आहे. आजच मनोज सरांगे पाटील यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे करणार अशी घोषणा केली आहे. त्यावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. जरांगे नावाचा माणूस निवळ नाटकी आहे आणि त्याचा बार फुसका ठरलेला आहे. कुठंतरी काय बोलतोय, काय अभ्यास करतोय आणि काय निर्णय घेतोय त्याची त्यालाच कळत नाही. दररोज वेगळा निर्णय घ्यायचा, दररोज काहीतरी उलट सुलट बोलायचं. आणि मला वाटत होतं की जरांगेंनी 288 उमेदवार दिले पाहिजे आणि देतील, परंतु जरांगे मी पूर्वी सांगत होतो तसं जरांगे फुसका बारे. जरांगे म्हणजे दम असेल तर जरांगेने घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून उभा राहावं, जरांगेने गेवराई मतदारसंघातून उभा राहावं. दोन्ही मतदारसंघापैकी कुठेही मला आव्हान द्यावं, मी जरांगेच्या विरोधात उभा राहून निवडून यायला सज्ज आहे आणि जरांगेच्या विरोधात मी निवडून नक्कीच येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.